कराड येथील शासकीय आयटीआय मध्ये 2022 या वर्षाकरता प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून ज्या विद्यार्थ्यांना आयटीआयला प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी आयटीआयला भेट द्यावी किंवा ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करावा असं आवाहन प्राचार्य डी एम पाटील यांनी केलं आहे. सन 1956 रोजी विद्यानगर सैदापूर येथे स्थापन झालेल्या शासकीय आयटीआयमध्ये वर्ष 2022 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू असून एकूण 22 व्यवसाय या ठिकाणी आहेत. त्यामध्ये 940 प्रवेश क्षमता आहे. मुलांच्या वसतिगृहाची सोय देखील या ठिकाणी उपलब्ध असून एकूण 300 प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना नाममात्र महिना फक्त 100 रुपये फी आकारून व अनामत रक्कम 1000 रुपये भरून हॉस्टेलमध्ये प्रवेश दिला जातो. आयटीआयमध्ये गुणवत्तेच्या आधारेच प्रवेश दिला जातो. सर्वांना नामांकित कंपन्यांमध्ये अप्रेंटिसशिप सुविधा देखील या ठिकाणी उपलब्ध आहे. परगावाहून येणाऱ्या प्रशिक्षणार्थी यांच्यासाठी ST5ची देखील सोय उपलब्ध आहे. प्रशिक्षणासाठी सुसज्ज अशी भव्य इमारत आहे. तसेच अद्ययावत मशिनरी व साहित्य, परिपूर्ण कार्यशाळा आणि कुशल व उच्चशिक्षित प्रशिक्षक वर्ग आहे. हे कराड आयटीआयचे वैशिष्ट्य आहे. या ठिकाणी आपण इयत्ता 10वी पास किंवा नापास असलो तरी देखील आपणास 1 वर्ष किंवा 2 वर्ष व्यवसायामध्ये प्रवेश मिळू शकतो. त्यासाठी प्रथम गुणवत्तेच्या आधारे आयटीआय ॲडमिशन पोर्टलवरती जाऊन म्हणजेच admissional.dvet.government.in या वेबसाईटवर जाऊन आपला प्रवेश अर्ज व शुल्क भरायचे आहे. भरलेला अर्ज जवळच्या शासकीय किंवा खाजगी आयटीआयमध्ये जाऊन प्रवेश अर्ज निश्चित करायचा आहे. प्रवेश अर्ज निश्चित करताना अर्ज भरतेवेळी जी कागदपत्रांचा संदर्भ घेतला होता ती सर्व एक झेरॉक्स संच करून सोबत आणावे. निश्चित केलेला प्रवेश अर्जाचाच सर्व प्रवेश फेऱ्याकरता विचार करण्यात येईल. प्रवेश अर्ज निश्चित केल्यावर पहिल्या प्रवेश फेरीकरता व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प प्राधान्य सादर करावेत. त्यासाठी रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्डचा वापर करून पोर्टलवर लॉग इन व्हावे. अशा प्रकारे प्रथम फेरीसाठी आपण गुणवत्तेनुसार पात्र असाल तर दिलेल्या तारखांना त्या आयटीआयमध्ये प्रत्यक्ष जाऊन आपला प्रवेश निश्चित करावा असं आवाहन प्राचार्य डी एम पाटील यांनी केलं आहे. मी डी एम पाटील, प्राचार्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कराड. सर्व प्रवेशक इच्छुक मुलांना आवाहन करू इच्छितो की या संस्थेमध्ये एकूण 22 विविध व्यवसायामध्ये प्रशिक्षण दिले जाते आणि या संस्थेत प्रवेशासाठी 940 जागा उपलब्ध आहेत. वसतिगृहाची क्षमता 300 आहे आणि वसतिगृहाची फी प्रति महिना 100 व अनामत 1000 इतके. सर्व व्यवसायातील प्रशिक्षणार्थींना त्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर ॲप्रेंटिसशिपची 100% संधी उपलब्ध आहे. कराडचा आयटीआय 1956 साली हे झालेलं सुरू झालेलं आहे आणि तेव्हापासून त्याची जी परंपरा आहे ती अतिशय उज्ज्वल अशी आहे. आपल्या इथे 22 ट्रेड्स आहेत एकूण व्यवसाय आणि त्यांची प्रवेश क्षमता 940 आहे. प्रवेश प्रक्रिया कधीपासून आणि किती तारखे? प्रक्रिया ऑनलाईन अर्ज त्यांनी सबमिट करायचा आहे www.admission.dvet या संकेतस्थळावरती संबंधित विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज सबमिट करा भरायचा आहे आणि तो अर्ज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कराड येथे येऊन सर्व मूळ कागदपत्रांची तपासणी करून कन्फर्म करायचं आहे. कसं आहे, सगळ्यात महत्त्वाचं आमचं आहे कौशल्य असेल तर कौतुक होईल. तुम्ही कौशल्य प्राप्त केलं तर तुमचं भवितव्य हे उज्ज्वलच राहणार आहे, कौतुक होईल तुमचं सगळं. KMS News, स्पंदन मरांचे नाते आपुलकीचे.